मग भविष्य है जबल से होना से महाराष्ट्र है नाव तया से महाराष्ट्र राव है जया से जय हो या महाराष्ट्र से जय हो या महाराष्ट्र से सामर्थ महाराष्ट्र लोगर्थ लोक महाराष्ट्र से

जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी अर्थ केअर हा पुरस्कार राज्य शासनाच्या वन विभागाला नुकताच देऊन सन्मानित करण्यात आलं जे एस डब्ल्यू आणि टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला आहे राज्यामध्ये पन्नास कोटींपेक्षा जास्त वृक्ष लागवड केली आणि त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला यासाठी हा पुरस्कार देण्यात आला इनोव्हेशन इन क्लायमेट चेंज या प्रवर्गामध्ये हा पुरस्कार राज्य शासनाच्या वन विभागाला मिळालेला आहे आणि त्यामुळेच वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत आणि अर्थ केअर पुरस्कार आणि राज्य शासनाच्या वन विभागाची पन्नास कोटी वृक्ष लागवड याविषयीची माहिती ते आपल्याला देणार आहेत नमस्कार खारगे साहेब आपलं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत नमस्कार, नमस्कार। आ, मला असं सांगा हा अर्थ केअर पुरस्कार तुम्हाला मिळालाय त्याच्याबद्दल आधी सगळ्यात प्रथम मनापासून अभिनंदन आणि ह्या पुरस्काराचे नेमके निकष काय होते कोणत्या निकषावर हा पुरस्कार आपल्याला मिळाला सर्वप्रथम मी हा जो पुरस्कार मिळालेला आहे नम्रपणे हे मान्य करतो की हा पुरस्कार केवळ वन विभागापुरता मर्यादित नाही आहे वन विभाग तर आहेच इतर शासकीय विभाग पण त्याच्यामध्ये आहेत पण महाराष्ट्रातील सर्व जनता यांचे मी खर तर या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांच्या वतीने आम्ही हा पुरस्कार स्वीकारलेला आहे बरोबर दिल्लीमध्ये हा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये पी सी सी एफ हेड ऑफ द फॉरेस्ट फोर्स श्री अग्रवाल साहेब होते पी सी सी एफ आय टी आमचे श्री एम के राव होते तर आम्ही सगळ्यांनी हा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारलेला आहे या पुरस्काराच स्वरूप जे होतं हे मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि तीन लाख रुपये असं हे पारितोषिक आम्हाला पुरस्कार म्हणून आम्हाला मिळालेला आहे त्या पुरस्काराच्या निकषामध्ये दोन तीन निकष असे होते की क्लायमेट चेंज हा जो सगळ्या जगाला आता जो महत्वाचा प्रश्न जो आहे भेडसावडा प्रश्न जो आहे तर या प्रश्नावर अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने इनोव्हेटिव्ह पद्धतीने उपाययोजना करणं हे या पुरस्काराचा मुख्य निकष होता आणि याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा जास्तीत जास्त ज्यांनी केलेला आहे त्यांना त्यांनी प्राधान्य दिलेला आहे आणि जे आपण उपाययोजना केलेल्या आहेत या क्लायमेट चेंज किंवा पर्याय वातावरणातील बदल या समस्येवर तर हा अनुकरणीय पाहिजे म्हणजे आम्ही जो प्रयोग केला हा इत, इतर ठिकाणी रिप्लिकेबल अनुकरण त्याचं करता आलं पाहिजे या निकषाच्या आधारे हा पुरस्कार आपल्याला मिळालेला बरोबर पण हा पुरस्कार देताना आपली जी समिती होती निवड समिती त्याने नेमके काय काय निकष किंवा स्वरूप विचारात घेतलं आणि ज्यामुळे आपल्याला वन विभागाला हा पुरस्कार मिळाला या पुरस्कारामध्ये सर्वप्रथम त्यांनी देशातून जे जे व्यक्ती किंवा संस्था या पर्यावरण विषयक विषयावर जे काम करत आहेत त्यांच्याकडून अर्ज नामांकन मागितलेले होते जवळपास एकशे नऊ असे नामांकन त्यांना मिळालेले होते सुरुवातीला त्यांनी त्यांचे तेन हे जे काही निकष आहेत त्याच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केलं आणि शॉर्टलिस्ट केलेल्या संस्थांच्याकडं व्यक्तींच्याकडं त्यांनी एक टीम पाठवली फील्ड व्हिजिटसाठी फील्ड व्हिजिट केली त्यांनी आमची आमच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली त्यातून पुन्हा एक शॉर्टलिस्ट त्यांनी केली आणि त्यानंतर एक ज्युरी कमिटी जी होती त्याच्या समोर मग मुलाखतीला बोलवण्यात आलं या ज्युरी कमिटीमध्ये चेअरमन जे होते ते आपले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे होते अकरा जणांची ही समिती होती इतर देखील तज्ज्ञ लोक त्याच्यामध्ये होते आणि यांच्या समोर सादरीकरण आम्ही केलं आणि प्रश्नोत्तर झाली आणि त्यातून यांनी आमची ही निवड याच्यामध्ये केलेली के आहे मागील तीन वर्षांमध्ये पन्नास कोटीचं जे आम्ही वृक्ष लागवडीचं जे उद्दिष्ट साध्य केलेलं आहे त्याच्या संबंधीचा हा पुरस्कार याच्यामध्ये आहे याच्यामध्ये जे आम्ही सादरीकरण केलं त्याच्यामध्ये तीन गोष्टी प्रामुख्याने त्यांना जास्त भावल्या असं मला वाटतं पहिली गोष्ट वृक्षारोपण जे आम्ही केलेलं आहे ते केवळ वन विभागाच्या जागेवर मर्यादित न राहता आम्ही वनेतर क्षेत्रावर नॉन फॉरेस्ट लँडवर देखील आम्ही हे वृक्षारोपण केलेलं आहे की जी काळाची गरज आहे म्हणजे आपल्याला पर्यावरणाचं संतुलन राखायचं असेल तर तेहतीस टक्के वृक्षाच्छादन हे असलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये ते वीस टक्के आहे आता हे तेरा टक्के वाढवायचं आहे म्हणजे आपल्याला जागा लागेल वन विभागाची जागा तर वीस टक्केच आहे तर तेरा टक्के हे वनविभागाच्या बाहेर जावं लागेल त्यामुळे वनेतर क्षेत्रावर जास्तीत जास्त वृक्षारोपण करणं हे त्यांना अपेक्षित होतं आणि ते आम्ही केलं तर ही गोष्ट त्यांना जास्त आवडलेली आहे दुसरा दुसरी गोष्ट त्यांना जी आवडली ते म्हणजे लोकसहभाग आमचा हा वनीकरणाचा कार्यक्रम जो आहे हा आम्ही केवळ वन विभागापुरता मर्यादित नाही ठेवला शासकीय विभागापुरता मर्यादित नाही ठेवला याच्यामध्ये लोकांचा सहभाग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळालेला आहे तर मास मुवमेंट झालेली आहे आणि लोकांच्या मनामध्ये वृक्षात साधन वाढवलं पाहिजे ही ही जी काही भावना ही रुजलेली आहे हा एक निकष त्यांना जास्त आवडलेला आहे आणि तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे आम्ही तंत्रज्ञानाचा वापर टेक्नॉलॉजीचा वापर हा नॉट अ अल्टरनेटिव्ह बट एज अ मल्टिपायर मल्टीप्लायर म्हणून आम्ही याचा वापर दिला म्हणजे पर्यायी म्हणून नाही म्हणजे जे वृक्षारोपण केलं जातं त्याला पर्याय म्हणून तंत्रज्ञान नाही तर गुण गुणात्मकीची वाढ झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे तर या तीन गोष्टी ज्या आहेत आमच्या जास्त ठळकपणे या समितीला आवडल्या आणि म्हणून आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आणि या लोकसहभागात म्हटलं तर मला वाटतं नुसते सामान्य जनता नाही तर उद्योजक होते संस्था होत्या एन होत्या तर त्यांचे सुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव आले आणि त्यांनी चांगली तुम्हाला प्रतिक्रिया सुद्धा प्रतिसाद चांगला दिला त्याबद्दल काय सांगा जी अगदी महत्वाचं आहे की एवढं मोठं व्यापक प्रमाणामध्ये हे अभियान राबवायचं म्हणजे लोकसहभागाशिवाय हे शक्य नव्हतं तसं दरवर्षी वन विभाग पाच ते सहा कोटी वन जमिनीवर वृक्षारोपण करतच होता परंतु क्लायमेट चेंज ही समस्याच अशी आहे म्हणजे मागच्या वर्षी दरवर्षीप्रमाणे दर आंतरराष्ट्रीय क्लायमेट चेंज परिषद भरली होती पोलंड या देशामध्ये त्या ठिकाणी मला देखील सहभाग घेण्याची संधी मिळाली तर त्या ठिकाणी जे युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जनरल जे आहेत मिस्टर गटरस तर यांनी असं सांगितलं की या क्लायमेट चेंजच्या उपायामध्ये एक प्रभावी उपाय जर कुठला असेल तर प्लांट बिलियन ट्रीज म्हणजे अब्जावधी झाडं लावा हा त्याच्यावरचा एक प्रभावी उपाय आहे तर नेमका तोच धागा पकडून आपण राज्यामध्ये वृक्षारोपणाची ही चळवळ मा, मागील काही वर्षापासून सुरू केलेली आहे तर याच्यामध्ये आम्ही फक्त वन विभाग शासकीय विभाग मर्यादित न राहता अनेक संस्था आहेत मग याच्यामध्ये स्वयंसेवी संस्था असतील उद्योजक आहेत सिने क्षेत्रातले लोक याच्यामध्ये आहेत धार्मिक संस्थेचे आध्यात्मिक संस्थेचे लोक याच्यामध्ये आहेत प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी याच्यामध्ये समाविष्ट आहेत शालेय विद्यार्थी याच्यामध्ये आहेत एन सी सी स्काउट एन एस एस या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये आम्ही घेतलेला आहे आणि या सर्वाच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगला असा सहभाग याच्यामध्ये मिळालेला आहे तर हा लोकसहभागाचा देखील हा आम्ही हरित सेना म्हणून याचा चांगला वापर याच्यामध्ये केलेला आहे याशिवाय बैठकांचं सत्रच आम्ही घेतलं होतं अनेक स्तरावर राज्यस्तरावर बैठका जिल्हा स्तरावर बैठका अधिकाऱ्यांच्या लोकप्रतिनिधींच्या याच्यामध्ये सहभाग याच्यामध्ये आम्ही खूप घेतला लोकप्रतिनिधींचा सहभाग देखील फार महत्वाचा आहे म्हणजे आमचे माजी मुख्यमंत्री माजी मंत्री महोदय आणि सर्व आमदार खासदार या सर्वांचा सहभाग आणि नेतृत्व याच्यामध्ये फार महत्वाचा आहे केलेले आहेत संबंधित पालकमंत्री महोदय आहेत संबंधित आमदार खासदार आहेत त्यांचा देखील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी त्यांचा देखील सहभाग याच्यामध्ये म्हणजे वारीचा पण तुम्ही उपयोग करून घेतला अगदी बरोबर म्हणजे यावेळी वारीमध्ये मी स्वतः सहभागी झालेलो होतो सपत्नीक सहभाग झालेलो होतो आणि वारकऱ्यांच्या मध्ये आम्हाला असं लक्षात आलं की वारकऱ्यांना खर तर वृक्षाचं महत्व सांगायची गरज नाही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे संतांनी सांगून ठेवलेलंच आहे अगदी अगदी बरोबर तर आम्ही सीड बॉल हे आम्ही त्यांना दिलेले होते त्याचा वापर जिथं जिथं वारीतून जो मार्ग आहे तिथं त्यांनी सीड बॉलद्वारे तो बियांचं रोपण त्यांनी केलेलं होतं okay. नंतर आम्ही वारकऱ्यांचे जे प्रमुख जे आहेत त्यांच्याबरोबर बैठक घेतली आणि त्यांना आम्ही आवाहन केलं hmm. की कि आपल्या कीर्तनातून आपण अध्यात्म आणि धर्म धार्मिक गोष्टी सांगा सोबतच आपण hmm. पर्यावरणाबद्दल जर सांगितलं त्याचा उपयोग होईल तेही त्यांनी केलं तर अशा रीतीनं सगळ्यांचा सर्व माध्यमांचा आम्ही वापर केलेला आहे म्हणजे टोटल तीन वर्षांमध्ये या पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अभियानामध्ये दीड कोटीहून जास्त लोकांनी लोकसहभाग याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामुळेच हे आपल्याला उद्दिष्ट करायला शक्य आता आपण हे लोकसहभागाविषयी बोललो पण तुम्ही माहिती तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा खूप केलात असं म्हणालात किंवा इव्हन डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर खूप केला म्हणजे तंत्रज्ञानाचा खूप वापर करून घेतला तर तो, तो वापर नेमका कसा केला या वृक्ष लागवडीसाठी लोकांच्या मनामध्ये दोनच प्रश्न नेहमी असतात वृक्ष लागवडी संबंधी की आपण जे आकडे सांगता आहात ते कागदावर आहेत का खरंच ती झाडं लागलेली आहेत पन्नास कोटी लागले पन्नास कोटी लागलेत पन्नास की नाही लागलेत, लागलेत। आणि दुसरं जी झाडं लागलेली आहेत ती जिवंत किती राहिलेली आहेत हे दोन प्रश्न प्रामुख्याने असतात आणि त्याची देखभाल घेतली जाते देखभाल केली जाते की नाही जाते तर नेमकं याच्याकडेच आम्ही लक्ष दिलं पहिल्या दिवसापासून अत्यंत पारदर्शकता आम्ही कामामध्ये ठेवलेली आहे आणि याच्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे म्हणजे वनविभागाची एक वेबसाईट महाफॉरेस्ट डॉट डॉट इन ही तर आहेच पण याशिवाय या वृक्ष चळवळीमध्ये आम्ही प्लांटेशन मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम एक वेगळी वेगळी सिस्टीमच आम्ही तयार केली याच्याद्वारे जे आम्ही काम करत आहोत मागच्या तीन वर्षामध्ये हा सर्व डेटा सर्व माहिती ही पब्लिक डोमेनमध्ये लोकांना खुली आपण ठेवलेली आहे म्हणजे आपण ज्या ठिकाणी वृक्ष लावणार आहोत त्या ठिकाणी खड्डा केला असेल तर त्या खड्ड्याचं अक्षांश रेखा सहित सर्व माहिती आम्ही अपलोड केलेली आहे फोटो टाकलेले आहेत व्हिडिओ टाकलेला आहे वृक्ष लावल्यानंतर ते वृक्ष लागला का नाही लागलं रोप त्याचा देखील फोटो अक्षांश रेखांश सहित टाकलेला आहे त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि नंतर दरवर्षी दोनदा ऑक्टोबर मध्ये आणि मे महिन्यामध्ये ते झाड जिवंत आहे का नाही त्याचा देखील फोटो जिओ टॅगिंग सहित वृक्ष अक्षांश रेखांश सहित आम्ही हे याच्यामध्ये टाकले प्रत्येक गावातलं महाराष्ट्रातल्या पब्लिक डोमेन मध्ये आपण याच्यामध्ये गेस्ट लॉग इन देखील दे केलेला आहे तर आपण हे याचा वापर आपण केलेला आहे याशिवाय आम्ही नागपूरला कंट्रोल रूमची स्थापना केलेली आहे कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी ठिकाणी जाऊन प्रत्येक वृक्ष लागलेले आहेत ला त्याची अधिकची माहिती हा घेऊ शकतो याशिवाय आपण एक टोल फ्री नंबर केलेला आहे वन नाईन टू सिक्स हॅलो फॉरेस्ट हा टोल फ्री नंबर ट्वेंटी फोर बाय सेवन आपण केलेला आहे ज्याला वृक्षारोपणा संबंधी काही माहिती पाहिजे आहे सहभाग घ्यायचा आहे तो या कॉल सेंटरला याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करू शकू शकतो वैयक्तिक लोकांना जे प्लांटेशन आपल्या घराजवळ शेतामध्ये करतील त्यांना देखील याच्यामध्ये सामील व्हायचं असेल तर एक मोबाईल ऍप आप आपण केलेला आहे माय प्लांट त्याच्याद्वारे फोटो काढून तो देखील अपलोड करू शकतो जो आमच्या वेबसाईटला इंटिग्रेट केलेला आहे याशिवाय ज्या या सर्व वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये रोप लागणार होती तर या नर्सरी रोपवाटिका आम्ही ज्या केलेल्या त्याच देखील आम्ही नर्सरी मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही तयार केलेली आहे म्हणजे कोणत्या नर्सरीमध्ये रोप वाटकीमध्ये किती रोप आहेत किती संपली किती आणखी केलेली आहेत प्रजातीनिहाय आहे आहेत ही सर्व माहिती देखील या नर्सरीमध्ये आम्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांच्या समोर उपलब्ध ठेवलेली आहे तर अशा माध्यमातून हे जे आपण तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे एकतर पारदर्शकता कामामध्ये याला मदत झालेली आहे आणि विश्वासार्हता जी आहे ती वाढायला आम्हाला कोणीही ते बघू शकतं उपलब्ध आहे सगळ्यांना उपक्रमात आपण एक सामाजिक भान सुद्धा ठेवलं मला वाटतं हा उपक्रम एक सामाजिक असल्याशी जोडला गेल्यामुळे तो आणखी खूप प्रसिद्ध झाला गावागावात त्या बरोबर म्हणजे केवळ लोकांना पर्यावरणाचा हा प्रश्न आहे म्हणून झाड लावा असं भावनात्मक आव्हान पुरेस नाही आहे आवश्यक आहे पण पुरेसं त्याचे तेवढे ते, ते लावणार नाही बरोबर तर म्हणून या सर्व कार्यक्रमाला आम्ही सामाजिक आणि आर्थिक या कंगोरेची कंगोरे या अभियानामध्ये त्याला आम्ही जोड दिलेली आहे दुसरा एक उपक्रम आम्ही राबवला तर म्हणजे कन्या समृद्धी योजना म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबामध्ये मुलीचा जन्म होईल त्या ठिकाणी आम्ही दहा रोप देतो त्या ठिकाणी पाच रोप ही सागाची आहेत आणि पाच रोपं जी आहेत फळबागाची आहेत सागाची यासाठी की पाच वर्षा म्हणजे ते झाड लावल्यानंतर वीस वर्षांनी ती पाच झाडं जी आहेत ती मोठी होतील आणि ती कापल्यानंतर शेतकऱ्याला चार ते पाच लाख रुपये मिळतील तोपर्यंत मुलगी पण वीस वर्षाची झाली असेल आणि तिच्या लग्नासाठी उच्च शिक्षणासाठी त्याची मदत होऊ शकेल तर यातून म्हणजे एकीकडे आम्हाला ग्रीन कव्हर वाढवण्यासाठी मदत झाली दुसरीकडे एक सामाजिक संदेश झाला की मुलींच्या मुलींच्या जन्माचं स्वागत आपण केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आकडेवारी अशी सांगते दोन हजार अकराची जी लोकसंख्या जनगणना जी झाली जी 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 एक हजार मुलांच्या माग आठशे त्र्याऐंशी मुली आहेत म्हणजे बाकी मग स्त्री भ्रूण हत्या मुलगाच पाहिजे या हव्यास या पायी असं सगळं होतं तर या उपक्रमामध्ये वन विभागाला कसं जोडता येईल म्हणून हा आम्ही उपक्रम याच्यामध्ये सुरू केला त्याचा पण चांगला सहभाग याच्यामध्ये आहे या अभियानामुळं काही असे सुचक्राची सुरुवात देखील झालेली आहे असं मला वाटतं म्हणजे लोक स्वतःहून काही उपक्रम याच्यामध्ये करत आहेत त्याच्यामध्ये नारायणगाव जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे जुन्नर तालुक्यामध्ये तिथं मेहत्रे कुटुंबांनी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये जे आपले वराडी मंडळी जे आहेत त्यांना त्यांनी कलमी आंब्याची रोप दिले आणि ती त्यांनी जाऊन लावले रिटर्न गिफ्ट रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांनी ते दिलेलं आहे त्यानंतर सोलापूरमध्ये डॉक्टर लोकांनी रोपांची भिशी सुरु केली तर असे अनेक सामाजिक लोकांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांनी हे उपक्रम याच्यामध्ये सुरू केलेले आहेत याशिवाय आम्ही कृषी वानिकी म्हणजे अॅग्रो फॉरेस्ट्रीला देखील महत्व दिलेलं आहे म्हणजे च्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये बांधामध्ये वृक्ष लावायचे आहेत बांबू लावायचा आहे किंवा इतर सागाचं लागवड करायची आहे ती देखील आम्ही योजना आम्ही याच्यामध्ये सुरू केलेली आहे याशिवाय तुतीची लागवड बांबूसाठी आम्ही अटल बांबू योजना आम्ही केलेली आहे शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी जागेची समस्या असते त्या ठिकाणी आम्ही कमी जागेमध्ये घन पद्धतीने वृक्ष लागवड करता येईल यासाठी मियावाकी पद्धतीनं आम्ही वृक्ष लागवड करण्याची एक योजना ज्याला आपण अटल आनंद वन घनवन लागवड योजना अशी म्हणतो शहरी भागातल्या लोकांना प्रश्न असतो जागा नाहीये म्हणून आम्ही झाडं लावू त्यांच्यासाठी पते। ही खूप चांगली तर अशा अनेक योजनांच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक आणि इकॉलॉजिकल पर्यावरण विषयक असे प्रश्न हाताळण्याचा आम्ही याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे आता ही राज्य शासनाची योजना होती तर केंद्र सरकारने याला कसं काय तुम्हाला एक डायरेक्ट इनडायरेक्ट अशी मदत केली आम्ही काय केलं की या वृक्ष लागवडीमध्ये केंद्र शासनाचे के 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 जे विभाग आहेत त्यांच्या सोबत आम्ही एमओ यू केले त्याच्यामध्ये रेल्वे विभागा सोबत आम्ही एमओ यू केला आणि रेल्वेच्या दोन्ही दुथरपा रेलच्या रेल्वे लाईनच्या दुथरपा वृक्ष लागवड करायला आम्ही सुरुवात काही ठिकाणी केलेली आहे जे राष्ट्रीय महामार्ग जे आहेत नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया यांच्यासोबत आम्ही एमओयू केला सामंजस्य करार केला आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला आम्ही करायला त्यांच्यासोबत सुरुवात केलेली आहे याशिवाय जे डिफेन्स मिनिस्ट्री जी आहे त्यांच्यासोबत देखील आम्ही एमओयू केलेला आहे आणि त्यांच्या मोठ्या जागा ज्या असतात जमिनी ज्या असतात त्या ठिकाणी देखील वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे मराठवाड्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये वनक्षेत्र जे आहे केवळ चार टक्के आहे भौगोलिक क्षेत्राच्या राज्यामध्ये वीस टक्के पण मराठवाड्यामध्ये चार टक्के आहे मराठवाड्यातले दोन जिल्हे लातूर आणि उस्मानाबाद या ठिकाणी तर एक टक्क्यापेक्षा पण कमी वृक्षारोपण याच्यामध्ये आहे तर त्या ठिकाणी आम्ही इको बटालियनची स्थापना केलेली आहे म्हणजे आर्मीच्या मदतीने इको बटालियन म्हणजे आर्मीच्या रिटायर्ड जवानांच्या माध्यमातून आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये इको बटालियन हा प्रोजेक्ट सुरू आहे त्यांच्यामार्फत वृक्षारोपण आपण केलेला आहे तर असे हे केंद्र शासना सोबत देखील आपण याच्यासोबत बरोबर पण पर्सनल लेवलवर म्हणजे व्यक्तिगत पातळीवर शेतात बांधायचं किंवा शेताच्या बंधाऱ्यावर लावायचे अशा व्यक्तिगत व्यक्तींना आपण कसे काही ही झाडं दिली त्यामध्ये आपण पहिली गोष्ट आम्ही या पन्नास कोटी वृक्ष लागवडीमध्ये जी रोपं लागणार आहेत ही रोपं तयार करण्याची संपूर्णपणे जबाबदारी वन विभागाने आम्ही ही घेतलेली आहे आणि अनेक ठिकाणी आमच्या आम ज्या रोपवाटिका होत्या त्याच्यामध्ये वाढ केली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला हायटेक नर्सरीची आम्ही स्थापना केलेली आहे आणि सर्व प्रकारची रोपं याच्यामध्ये आम्ही याच्यामध्ये केलेली आहेत जे शासकीय विभाग आणि ग्रामपंचायती जे आहे त्यांना आम्ही मोफतच रोप दिलेली आहेत आणि बाकी शेतकऱ्यांच्यासाठी किंवा खासगी संस्थांना व्यक्तींना जर रोप पाहिजे असतील तर त्याच्यासाठी आम्ही अगदी माफक किमतीमध्ये म्हणजे आठ रुपयापासून ते पंधरा रुपयापर्यंत अशी आम्ही रोपं दिलेली आहे की ज्याची बाहेर किंमत शंभर रुपये असते आणि काही योजना तर शेतकऱ्यांच्या या रोजगार हमी योजना जी आहे एमआरईजीएस त्या माध्यमातून आम्ही केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तर शासनाद्वारेच त्यांना पैसा देण्यात येतो खड्डे करण्यापासून ते रोप लावण्यापासून ते त्याची निगा राखण्यापर्यंत एमआरईजीएसचा देखील याच्यामध्ये दे वापर केलेला आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे की बांबूची लागवड आणि तुतीची लागवड जास्तीत जास्त व्हावी यासाठीच देखील आपण याच्यामध्ये शेतकऱ्यांना उद्युक्त केलेले आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला खूप झालेला आहे आपण शाळांविषयी बोलायचं राहिलं कारण शाळेत मुलं जातात आणि तीच आपलं पुढचं भवितव्य असतात आणि त्यांच्यासाठीच आपण हे सगळं खरं तर करतोय म्हणजे हा हवामानातल्या बदलाचे परिणाम त्यांना भोगायला लागू नयेत म्हणून हे सगळं चाललंय तर शाळांचा महाविद्यालयांचा विद्यार्थ्यांचा आपण याच्यासाठी कसा काय वापरतो अगदी म्हणणं आपलं बरोबर आहे की आपलं क्लायमेट uh, चेंजचे दुष्परिणाम हे आता भविष्यामध्ये पाहायचे असं राहिले नाही आपणच त्याचे चटके आपण भोगत आहोत येतो थंडी अगदी खरं आहे म्हणजे पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस आहे पूर परिस्थिती आहे आणि काही ठिकाणी दुष्काळ आहे त्याच वेळेला अशी ही परिस्थिती आहे तर नवी पिढी जी आहे ती विद्यार्थी आहे त्यांच्यामध्ये हे त्यांची इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांच्यावर हे संस्कार घडवणं फार महत्वाचं आहे त्याच्यामुळं आम्ही खरं तर आम्ही ही पन्नास कोटी वृक्ष लागवड सुरू करण्याच्या पूर्वी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा साली आम्ही सर्व शाळांच्या माध्यमातून आम्ही ही सुरुवात केली होती शाळेच्या मध्ये इको क्लब जे आहेत तीस हजार रोपांची लागवड या शाळांच्या माध्यमामध्ये शाळांच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे शाळेच्या आवारामध्ये आम्ही केलेली आहे आणि नंतरच्या उपक्रमामध्ये एकतर ग्रीन आर्मी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे आणि शाळांच्या मध्ये आणि इतर ठिकाणी जी काही वृक्ष लागवड करायची आहे त्या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही पहिल्यापासून समावेश आम्ही याचा करून घेतलेला आहे आणि खूप चांगला फायदा त्याच्यामध्ये आम्हाला होत आहे आता तुम्हीच मग अशी म्हणालेलात की लोकांना प्रश्न असतो की ह्याची पुढची भविष्यातली निगराणी कशी होते आणि खरोखरच झाडं जगतात का, त्या आपन का ले ले, त्या तर त्यासाठी आपण काय सोय केलेली आहे नंतर त्याला पाणी घालणं किंवा खत घालणं त्या झाडांची निगराणी करणं ती जिवंत ठेवणं यासाठी पण आपण काही विचार केलेला आहे नाही आपण एक तर केलेलं आहे की या वृक्ष चळवळीसाठी जागांची झाडांची निगा राखण्यासाठी निधीची आवश्यकता काही ठिकाणी असते तर बऱ्याचशा शासकीय विभागांची आमच्याकडे अशी तक्रार होती आम की आमच्याकडे निधी नाही आहे म्हणून एक निर्णय आपण असा घेतला की सर्व शासकीय विभागांचा जो जे जे बजेट आहे अर्धा टक्का ही वृक्षारोपण आणि त्याची निगा राखणं याच्यासाठी आम्ही सोय केलेली आहे त्याच्यामुळे आता ही सर्व विभागाला म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंट शाळेच्या ठिकाणी असेल किंवा कुठलाही विभाग असेल त्यांना निधीची कमतरता आता काही नाही आहे जे शेतकरी एमआरईजीसच्या माध्यमातून वृक्षारोपण करतायत त्यांना देखील निगा राखण्यासाठी निधी हा उपलब्ध होणार आहे पण याच्यामध्ये झाडं लावणं जेवढं महत्वाचं आहे त्यापेक्षाही त्या जास्त महत्वाचं झाडं लावलेली जगवणं हे फार महत्वाचं आहे आणि बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की हे जगवायची जबाबदारी कुणाची आहे बऱ्याच वेळेला असं म्हणलं जातं की झाडं आम्ही लावली आता शासन याच्यामध्ये काय करणार आहे तर आपण हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की झाड जगवायची जबाबदारी कुणाची आहे तर ज्यानं झाड लावलं त्याची ती जबाबदारी आहे जर वन विभागानं वनक्षेत्रावर लावले असेल तर वन विभागाची आहे बांधकाम विभागानं रोड साइडला लावले असेल तर बांधकाम विभागाची आहे शेतकऱ्यांनी शेतामध्ये लावलं असेल तर शेतकऱ्याची आहे मी घराजवळ लावलं असलं तर माझी जबाबदारी आहे झाड जगवण्याची हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे यासाठी जे काही सहाय्य लागेल तांत्रिक सहाय्य असेल मार्गदर्शन असेल वन विभाग इतर शासकीय विभाग नेहमी आपल्यासोबत याच्यामध्ये आहेतच यामध्ये आपल्याला तेहतीस टक्के वनक्षेत्र जर करायचं असेल तर फार मोठं काम आपल्याला करायला लागणार आहे म्हणजे चारशे कोटी वृक्ष महाराष्ट्रामध्ये आपल्याला लावावे लागतील आणि चारशे कोटी लावले तर आपण तेहतीस टक्क्यापर्यंत हा पण याच्यामध्ये एक अट अट अशी आहे की जे आहे हे पण आपण टिकवलं पाहिजे कारण <laughs> पण वृक्षतोड ही होत राहणार कारण आपल्या दैनंदिन गरजा आहेत फर्निचरसाठी आहे बांधकामासाठी आहे इतर कामासाठी वृक्ष आपल्याला लागणार आपल्याला लागणार त्याच्यामुळं याची व्यापकता फार मोठी आहे म्हणजे वृक्ष लागवड करण्याचं काम पुढील अनेक वर्ष आपल्याला सातत्यपूर्ण पद्धतीनं हे करावं लागेल नाविन्यपूर्ण पद्धतीनं करावं लागेल लोकसहभागातून करावं लागेल तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, लागेल।, लागेल। तर यासाठी हे कायमस्वरूपी अभियान राहावं असं आम्हाला वाटतं आणि मागच्या अनेक वर्षामध्ये आम्ही जे केलेलं आहे काम याच्यामध्ये आम्हाला काही दृश्य परिणाम देखील आम्हाला दिसायला मिळतात म्हणजे आपण जे करत आहोत ते खरंच राईट ट्रॅकवर आहोत का हे बऱ्याच वेळा फलित एक्झॅक्टली exactly. याचं so, फलित काय आहे हे देखील पाहिलं पाहिजे आणि स्वतःला मग त्यानुसार दुरुस्त आपण केलं पाहिजे तर या फलितामध्ये आम्हाला म्हणजे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया दर दोन वर्षांनी एक आ, आ, काय वृक्ष वुरुख्ष, वाढ किती झाली ते त्याची माहिती देत असत मला सगळ्यांना सांगायला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये चार क्षेत्रामध्ये म्हणजे वनेतर क्षेत्रामध्ये आपली वाढ झालेली आहे म्हणजे वनक्षेत्राच्या बाहेर जे वृक्षाच्छादन आहे त्याच्यामध्ये दोनशे त्र्याहत्तर चौरस किलोमीटरनी वाढ झालेली आहे कांदळवन म्हणजे मँग्रुव्ह जे समुद्र किनारी जी आहे आपला कोकणचा किनारपट्टा त्या ठिकाणी ब्याऐंशी स्क्वेअर किलोमीटरनी वाढ दोन वर्षामध्ये झालेली आहे बांबूची आपण बांबू लागवडीसाठी अनेक उपक्रम जे घेत आहोत चार हजार चारशे बासष्ट चौरस किलोमीटरनी आपली वाढ बांबू मध्ये झालेली आहे आणि वनक्षेत्रामध्ये जे जलसाठे जे आहेत त्याच्यामध्ये चारशे बत्तीस स्क्वेअर किलोमीटरनी वाढ झालेली आहे म्हणजे मागील अनेक वर्षापासून आपण जे काही काम करत आहोत या वृक्ष लागवडीमध्ये त्याचे दृश्य परिणाम देखील आपल्याला दिसायला लागलेला आहे बरं हा एवढा मोठा उपक्रम आहे की त्याची मला वाटतं लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा नोंद झाली तर त्या नोंदीविषयी सांगा अगदी खरं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काम झालेलं आहे जे नाविन्यपूर्ण पद्धतीनं काम झाले म्हणजे रुटीन पद्धतीने वृक्षारोपण हे नाही आहे वनक्षेत्राच्या बाहेर झालेलं आहे लोकसहभागातून झालेलं आहे तंत्रज्ञानाचा वापर आहे पाठपुरावा आहे नवीन लोकोपयोगी योजना याच्यामध्ये सुरू केलेल्या आहेत मगाशी ज्याचा उल्लेख केला की कन्या वनसमृद्धी योजना आहे रानमाळा पॅटर्न आहे अटल बांबू योजना आहे मियावाकी पद्धतीनं आनंद वन घन लागवड जी आहे तर याची सगळ्या बऱ्याच लोकांनी याची दखल घेतलेली आहे जसं हा पुरस्कार आपल्याला अर्थ केअर मिळालेला आहे तसं लिमका बुक रेकॉर्ड जे आहे त्यांनी देखील आपली दखल घेतलेली आहे आणि मागील तीन वर्षापासून जे आपण वृक्ष लागवड केली म्हणजे दोन कोटी मध्ये आपण दोन कोटी ब्याऐंशी लक्ष वृक्ष लागवड केली दोन हजार सोळा मध्ये दोन हजार सतरामध्ये चार कोटी वृक्ष लागवड करायची होती त्याच्यामध्ये आपले पाच कोटी त्रेचाळीस लक्ष आपण वृक्ष लावले जास्त तेरा कोटीमध्ये पंधरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी आणि ते मध्ये आपण चौतीस कोटीहून जास्त वृक्ष लावलेले आहेत याची दखल दोन कोटी चार कोटी तेरा कोटी प्रत्येक वेळी आपल्याला लिमका बुक यांनी रेकॉर्डमध्ये नोंद केलेली आहे तिन्ही वेळा लिमका तिन्ही वेळेला केलेली आहे आणि देखील आता नोंद ते घेतील असं आम्हाला वाटतं अरे वा जाता जाता तुम्ही फलित तर सांगितलंच पण आता या योजनेचं किंवा आपल्या एकूणच राज्याच्या हवामान बदलाविषयी आपल्याला जे नंतर परिणाम जाणवायला लागणार आहेत त्याच भविष्य काळातलं त्या दृष्टीने आपला काळातला प्लॅन काय असणार आहे याच्यामध्ये क्लायमेट चेंज संबंधी मला असं वाटतं की सर्वजण गंभीरतेनं हे घेत आहेत म्हणजे जागतिक पातळीवर तर आहे देश पातळीवर देखील आहे आणि राज्यामध्ये देखील आहे आपल्या राज्याचा क्लायमेट ऍक्शन प्लॅन पण आपला तयार झालेला आहे अनेक विभाग याच्यामध्ये समाविष्ट आहेत वन विभागानं वृक्ष लागवडीकडे आपली जी जबाबदारी आहे ती आपण स्वीकारलेली आहे आणि याच्याद्वारे मला निश्चितपणे असं वाटतं की हे सातत्यपूर्ण काम करायची गरज आहे म्हणजे क्लायमेट चेंज उपाय आहेत म्हणजे कार्बन डायऑक्साईड मुळे जे ग्लोबल वॉर्मिंग होतं आणि बाकी ग्रीनहाऊस इफेक्ट आणि या सगळ्या ताप वातावरणामध्ये बदल होतात तर यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करून कार्बन डायऑक्साईडची जी काही उत्सर्जन जे होतं ते कमी करणं हे है तर आहेच पण कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी नैसर्गिक यंत्रणा कुठली असेल तर ते वृक्ष आहेत म्हणजे वृक्ष हा जो आहे हा आपल्या अस्तित्वासाठी फार महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला प्राणवायू तर देतोच जगण्यासाठी पण अनेक पद्धतीनं जो कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये वाढत चाललेला आहे ते शोषून घेणारी यंत्रणा देखील वृक्षामध्ये दे नैसर्गिकरित्या आहे त्याच्यामुळे वृक्ष लागवड जी आहे ही आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला आवश्यक आहे म्हणजे कुणी सांगते म्हणून किंवा शासनानं उद्दिष्ट दिलं म्हणून नाही आहे तर त्याच्यामुळे याचाचा सर्वांचा सहभाग जो आहे हा फार महत्वाचा आहे आणि याच्यासाठी आपण म्हणतात त्याप्रमाणे एक दीर्घकालीन योजना जी आहे ही निश्चितपणे आपल्याला करावी लागेल त्या दृष्टिकोनातून आपण करत आहोत पन्नास कोटी वृक्ष लागवड झाली म्हणून थांबून चालणार नाही आहे हे वृक्ष टिकवणं जे लावलेले झाडं जे आहेत त्याचं जिवंत राहण्याचं प्रमाण वाढवणं आणि यापुढे देखील सातत्यपूर्ण वृक्ष लागवड लोकसहभागातून सर्वांनी करणं हे फार आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील गेली तीन वर्ष तुम्ही एवढी मेहनत करून पन्नास कोटींपेक्षा जास्त वृक्ष लागवड केली आहे तर मागे वेळून पाहताना आपल्याला एवढे पुरस्कार देखील मिळाले मागे वेळून पाहताना काय वाटतं निश्चितपणे याच्यामध्ये आम्हाला आनंद होतो म्हणजे खरं तर लोकांचा सहभाग याच्यामध्ये आम्हाला सर्व मिळाला आणि लोकांनी सहभाग घेतला त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे वनविभाग तर आहेच इतर शासकीय विभाग आहेत सर्व समाजातील घटक आहेत लोकप्रतिनिधी आहेत यांचा सहभाग याच्यामध्ये आम्हाला लाभलेला आहे आणि दृश्यपरिणाम दिसायला लागले पुरस्कार मिळायला लागला त्याच्यामुळं आणखी आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते खरं तर कुठलाही पुरस्कार जो असतो त्याच्यामुळे जबाबदारी आणखी वाढत असते प्रोत्साहन मिळत असतं जबाबदारी वाढत असते त्यामुळे निश्चितपणे आम्ही ही जबाबदारी घेणार आणि यापुढे देखील हे काम सुरू सुरू सर्वांच्या सहकार्याने करणार असंच खारगे साहेब तुम्हाला हा अर्थकेअर पुरस्कार मिळाला लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा सातत सतत तीन वर्ष नोंद झाली त्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि एकूणच पन्नास कोटी वृक्ष लागवड कशी केली त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा केला लोकांचा सहभाग कसा घेतला याविषयीची खूप छान माहिती तुम्ही दिलीत पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि मंडळी आपण या भागात इथेच थांबूया आपल्याला वन विभागाची पन्नास कोटी वृक्ष लागवडीची आणि अर्थ केअर पुरस्काराविषयीची माहिती विकास खारगे साहेबांनी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार